नमस्कार, निलिमाज मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत। लाल भोपळा किंवा चक्की देखील याला म्हणतात। तर याची आज आपण भाजी पाहणार आहोत। खूप टेस्टी होते, थोडीशी गोडसर होते। तर ही कशी करायची ते आपण पाहूया। याआधी सर्वप्रथम मी हा भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण हा कट करून घेणार आहोत। कापून घ्यायचा आहे हा। या पद्धतीने आपण कापून घेणार आहोत आणि याच्यामध्ये या ज्या बिया दिसतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, त्या बाजूला करायच्या आहेत। भाजीमध्ये त्याचा वापर नाही करायचा। या पद्धतीने या बिया आपण काढून घेणार आहोत। तर मी इथे सर्व हा जो लाल भोपळा आहे तो काढून त्याच्या बिया काढून घेते आणि तो कट करून घेते। तर इथे या ठिकाणी सर्व भोपळा मी कापून घेतला आहे आणि त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत सर्व याच्यातल्या। आणि आता ह्याचे छोटे छोटे आपण तुकडे करून घेणार आहोत भाजी करण्यासाठी। आता ते तुकडे मी करून घेते। माझा या हा सर्व भोपळा आता कापून झालेला आहे, तो एका बाऊलमध्ये टाकून घेते आणि आता आपण याची भाजी करून घेऊया। भाजी करण्यासाठी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये तेल टाकून घेते। एक 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे मोहरी। 1 चमचाभर मोहरी त्यामध्ये टाकून घ्यायची। मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। आपली मोहरी आता तडतडायला लागलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकून येणार आहे कढीपत्ता। कढीपत्त्याचा वापर मी करते, आरोग्यासाठी खूप हेल्दी आहे कढीपत्ता। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं हिंग। हिंगाचा देखील वापर करावा। त्यानंतर त्याच्यामध्ये हा जो लाल भोपळा आपण कापून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे। फार काही मसाले वगैरे याच्यामध्ये मी वापरत नाही, अगदी साध्या पद्धतीने करते। तरी देखील खूप छान होते ही, तुम्ही नक्की करून पहा। हे असंच 1 ते 2 मिनटं आपण परतून घेणार आहोत, व्यवस्थित परतून घ्यायचे ते। असं परतून घेऊया। झाकण ठेवूयात त्याच्यावरती, म्हणजे लवकर करता येईल ते। झाकण काढून चेक करत जायचं किती परतला आहे हा भोपळा आपला। अधूनमधून हलवून हलवून परतून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत 1 चमचा लाल तिखट। लाल तिखट चवीनुसार टाका। मी आणि 1 चमचा टाकते, तिखट आवडतं घरामध्ये। त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे 1 चमचाभर जिरे पावडर। त्यानंतर 1 चमचाभर गरम मसाला 1 चमचाभर धने पावडर आणि चवीपुरतं मीठ। व्यवस्थित हलवून घ्यायचं।
आणि आता आपण पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत. झाकण काढून आपण आपला उकळा थोडासा व्यवस्थित परतून झाला आहे त्याच्यामध्ये आपण 2 चमचे पाणी घालणार आहोत. अंदाजे फक्त 2 चमचे, जास्त नाही घालायचं. आणि पुन्हा झाकण ठेवून आपण 5 मिनटं हा शिजवून घेणार आहोत. 2 चमचे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा झाकण त्याच्यावरती ठेवते आहे. आणि 2 मिनटाने आपण झाकण काढून पुन्हा पाहूयात आपला भोपळा किती शिजला आहे. 5 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढून पाहूया. याचे साल देखील तुम्ही काढू शकता, पण मी साल भोपळ्याची काढत नाही, तशी भाजी करते. आपला भोपळा आता शिजत आलेला आहे. भोपळा आपला शिजत आलेला आहे, तुम्हाला दाखवते. खूप लवकर होतो हे पहा, शिजलेला आहे भोपळा आपला. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत ओल्या खोबऱ्याचा किस आणि त्याच्यानंतर त्याच्यावर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा 1-2 मिनटं फक्त आपण झाकण ठेवून हा वाफवून घेणार आहोत. दोन मिनटं झालेली आहेत आणि आता आपण आपला भोपळा शिजून तयार आहे. आता आपण तो सर्व्ह करून घेऊया. गॅस बंद करते मी, हा भोपळा सर्व्ह करूया. आणि आता हा भोपळा मी सर्व्ह केलेला आहे डिशमध्ये. खूप छान झालेली आहे भाजी, चवीला पण खूप छान लागते आणि खूप झटपट होते. खूप साधी पद्धत आहे, काही वेगळं टाकायचं गरज पडत नाही त्याला. आणि अतिशय चविष्ट होते, चमचमीत लागते, चमचमीत होते. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला देखील विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.